जागा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही त्याच्याशिवाय राहत नाही. नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण सासवड नगर पालिका येथे आपल्या बरोबर भांडवल कुटुंब. गेल्या 22 दिवसापासून या ठिकाणी चक्री उपोषण चालू आहे. काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आज हे जे आपण चक्री उपोषण 22 दिवसापासून करतायत, तर या आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? सर, आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमची जागा आम्हाला परत मिळावी. सन 1973 साली सासवड नगरपालिकेने आमची जागा हडप केली व त्यावर आमचं तिथं रातघर होतं. रातघर पाडलं, आमच्या कुटुंबाला तेव्हा मारहाण करून तेव्हा आमचं कुटुंब पूर्ण बेघर केलं. आजपर्यंत आम्हाला गेले 22 दिवस आम्ही आज या ठिकाणी चक्रुभन चालू आहे. आजपर्यंत आम्हाला अजून न्याय मिळणार नाही. काय नाही तर आम्हाला न्याय कधी मिळणार? हे शासन कधी जागा होणार? ही आमची शासनाला विनंती आहे की आमची आम्हाला जागा परत करावी व शासनाने आमची 16 गुंठे जागा गट नंबर सरळ नंबर 619 2A2/1 ही आमची 16 गुंठे जागा. आमचा हा सातबारा चालू सातबारा होता. सासवड नगरपालिकेने आमचा हा सातबाराही बंद केला व आमची जागा ती बी एक वार केली. त्याचाही आम्हाला मोबदला काही दिला नाही. काय नाही तर आता आमची एकच मागणी आहे. आमची जिजामाता येथील उद्यान येथील जागा गट नंबर 619/1 ही जागा 5 एकर 7 गुंठे व सरळ नंबर 619 2/2/1 ही जागा 16 गुंठे. आमची जागा आम्हाला ह्या शासनाने परत करावी ही आमची शासनाला विनंती आहे. परंतु आता आमचं एकच म्हणणं आता आमच्या जे कुटुंब अन्याय झालेलं आहे. आत्ता आमचं कुटुंब सगळं कामाली करत आहे. आत्ता आमचं कुटुंब पूर्ण बेघर झाले आहे. दगडूशंकर यांना 10 मुलं होती. आज सर्वच्या सर्व बेघर झाले मुलं असते. आज कोण हमाली करत आहे, कोण दुनवंड्याचं काम करत आहे. तर आता आमच्या कुटुंबाची आज बिकट परिस्थिती चालू आहे. आज आम्हाला राहायला घर नाही. काय नाही तर शासनाला आमची एवढी विनंती आहे आम्हाला त्यांनी आमची जागा परत करावी व आमच्यावर जे अन्याय झालेलं आहे तो आम्हाला त्यांनी त्याचा न्याय द्यावा. आत्तापर्यंत माननीय मुख्यमंत्रीपर्यंत मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री तहसीलदार कलेक्टर प्रांत ऑफिस सर्वांना पेपर दिले, सर्वांना फाईल पाडलेत. आजपर्यंत काही आजपर्यंत काही झालं नाही. काय नाही गेले 22 दिवस या ठिकाणी पडपोरा चालू आहे. आत्तापर्यंत आम्हाला समाजातील काही संघटना, इतर पक्ष, मित्रपक्ष, राजकीय पक्ष आम्हाला आत्तापर्यंत भरपूर सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. मी रामदास भांडवलकर या रामोशी समाजातून आमच्या समाजावर या नगरपालिकेने जो अन्याय केलेला आहे अशिकतेचा फायदा अज्ञानाचा फायदा घेऊन या काही लोकांनी नगरपालिकेतल्या प्रशासनाने आमच्या लोकांवर अज्ञानाचा फायदा घेऊन 7 बारे गायब वगैरे केलेले आहे. तरी आमचे 7 बारे त्यांनी चालू करून द्यावे ही शासनाला विनंती आहे. अन्यथा आम्ही या नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सर्व घरातली लोकांना घेऊन बाया माणसांना पोरा बाळांना घेऊन या नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी. या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या बाहेर भांडवल कुटुंब 22 दिवसापासून चक्री उपोषण करत आहे आणि त्यांना जर न्याय मिळाला नाही तर त्यांनी आत्मदहनचा इशारा दिलेला आहे. व्हिडिओ मेकर यशवंत, मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज मराठी.